नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे बॉली स्टोरीजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मराठी सिनेसृष्टीला लाभलेल्या अनेक महान नायकांपैकी एक देखणे आणि रांगडे व्यक्तिमत्व दमदार अभिनेते सूर्यकांत मांढरे यांची आज आपण माहिती पाहणार आहोत। चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आपल्या स्वाभाविक अभिनयाने आणि अभिनयावरील निष्ठेने आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे कलावंत म्हणून वामन उर्फ सूर्यकांत तुकाराम मांढरे यांनी आपली खास ओळख निर्माण केली। 2 जून 1926 रोजी कोल्हापूरला त्यांचा जन्म झाला। त्यांची आई तानुबाई तुकाराम मांढरे आणि वडील तुकाराम नारायण मांढरे यांच्या मायेच्या आणि शिस्तीच्या छताखाली मोठे बंधू चंद्रकांत उर्फ गोपाळ मांढरे यांच्यासह कुळाचार आणि परंपरा जपणाऱ्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले। कोल्हापुरात सुरुवातीला सरस्वती विद्यालयात आणि त्यानंतर हरिहर विद्यालयात त्यांनी शालेय शिक्षण घेतले। वडिलांच्या आग्रहाखातर नियमितपणे केलेल्या व्यायामाने शरीर कमावले। सूर्यकांत यांचे उमदे प्रसन्न व्यक्तिमत्व भालजी पेंढारकरसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या नजरेस पडले आणि 1938 साली वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी ध्रुव या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले। शालेय शिक्षण एकीकडे सुरू होते, पण अभिनयाकडे कलेकडे मन ओढ घेत होते। 1943 साली मात्र शिक्षणाची वाट थांबली आणि बाबा गजभर एका जाणकार चित्रकाराकडे ते चित्रकलेचे धडे गिरवू लागले। दरम्यान शिवचरित्रावर आधारित बहरजी नाईक या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटामध्ये त्यांनी बाल शिवाजीची भूमिका केली। या चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून भालजी पेंढारकरांनी वामन मांढरे यांचे नाव सूर्यकांत ठेवले आणि पुढच्या सगळ्या चित्रपटात ते सूर्यकांत याच नावाने पडद्यावर दिसू लागले। व्यायामाने कमावलेले शरीर, मर्दानी आणि रांगडे व्यक्तिमत्व यामुळे त्यांनी ग्रामीण बाजाच्या चित्रपटातील भूमिका हुबेहूब वटवल्या। 1950 साली राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या केतकीच्या बनात या चित्रपटामध्ये सर्जेराव ही टर्रेबाज आणि रगेल नायकाची भूमिका त्यांनी केली। चित्रपट मंडळाकडून फक्त प्रौढांसाठी असे शिफारसपत्र मिळालेला हा पहिला मराठी बोलपट होता। सूर्यकांत यांना एकामागून एक चित्रपटांसाठी विचारणा होत गेली। त्यांनी 100 अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला। या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी मुख्य नायक, खलनायक, सहाय्यक अभिनेता, चरित्र भूमिका, पाहुणा कलाकार तर काही चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकाही साकारल्या। अस्सल कोल्हापुरी ग्रामीण भाषा बोलणाऱ्या व धाडसी कणखर मर्दानी बाण्याच्या या नायकाने ग्रामीण चित्रपटामध्ये एक वलय निर्माण केले। स्त्री जन्मा तुझी कहाणी, गृहदेवता, बाया जोजोरे या चित्रपटातून त्यांनी ब्राह्मणी नायकही रंगवला। त्यांची जयश्री गडकर या अभिनेत्रीबरोबर जमलेली जोडी अतिशय लोकप्रिय ठरली। या जोडीने एकंदरीत 27 चित्रपट केले। सूर्यकांत यांनी सुलोचना आणि उषा किरण यांच्याबरोबरही केलेले चित्रपट नावाजले गेले। शिकलेली बायको या चित्रपटामध्ये डॉक्टर असलेल्या सुशिक्षित पत्नीबरोबर पूर्वग्रहाने आणि आकसाने संसार करणारा नायक रघुनाथ ही त्यांची उत्कृष्ट भूमिका होती। साधी माणसं या चित्रपटात रंगभूषेशिवाय साकारलेला शंकर लोहार प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला। 1965 साली या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले। सांगते एका या चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले। कन्यादान या चित्रपटातील भूमिकेसाठी सूर्यकांत यांना 1960 साली राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले। चित्रपटसृष्टीमध्ये तारखा आणि वेळा पाळणारे सूर्यकांत एक निर्व्यसनी आणि कुटुंबवसल व्यक्तिमत्व होते। सूर्यकांत आणि त्यांचे थोरले बंधू चंद्रकांत यांच्या अतिशय निखळ आणि पारदर्शक बंधुप्रेमाचे दाखले चित्रपटसृष्टीमध्ये अनेकांनी अनुभवलेले आहेत। या दोन्ही बंधूंनी 14 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले। लग्नाला जातो मी या चित्रपटामध्ये त्यांनी नायक आणि खलनायक अशी दुहेरी भूमिकाही सहजतेने साकारली होती। प्रभाकर पणशीकर यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेल्या भाव तेथे देव या चित्रपटामध्ये दर्शनी सरळ स्वभावाचा पण दुष्ट मनोवृत्तीचा खलनायक त्यांनी उभा केला। चित्रपटात स्वीकारलेली खलनायकाची भूमिका प्रेक्षक स्वीकारतील की नाही अशी शंका वाटत असताना त्यांच्या सहसुंदर आंगिक अभिनयाचे कौतुक झाले। याशिवाय अंतरीचा दिवा, कलंक शोभा, माणसाला पंख असतात, गरीबाघरची लेख, तू सुखी रहा या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका हे लक्षणीय ठरल्या होत्या। सूर्यकांत यांना 1965 साली मल्लारी मार्तंड या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले। श्रीलंगणाचे सोने, जय भवानी, महाराणी येसुबाई, थोरातांची कमळा
पावनखिंड, स्वराज्याचा शिलेदार, गनिमी कावा या ऐतिहासिक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी एक नवा मापदंड उभा केला. पाणीदार, बोलके डोळे, मर्दानी बलदंड शरीर आणि रुबाबदार वावरणे यामुळे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सूर्यकांत अगदी हुबेहूब उठून दिसत. चित्रपटातील साहसिक दृश्यात डमी कलाकार न वापरता त्यांनी घोडेस्वारीची कठीण व जीवावर बेतणारी दृश्य स्वतः मेहनतीने वठवली. रत्नगर या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी वाघाबरोबरची झुंज असे प्रत्यक्ष दृश्य दिले होते. चित्रपटसृष्टीचे रंगढंग अनुभवत समर्पणाने अभिनय कला जोपासली. वारण्याचा वाघ या चित्रपटामध्ये सत्तू भोसला ही भूमिका करत असताना दिग्दर्शक वसंतराव पेंटर यांनी पटकथा आणि संवाद लेखनामध्ये सूर्यकांत यांना सहभागी करून घेतले. सूर्यकांत यांनी 1978 साली ईर्षा या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि पटकथा लेखनी केली. भालजी पेंढारकर, अनंत माने, दत्ता माने, कमलाकर तोरणे, अनंत ठाकूर, गजानन जागीरदार अशा अत्यंत प्रतिभाशाली दिग्दर्शकांच्या चित्रपटातून त्यांना अभिनयाचा अनुभव घेता आला. त्यांनी चित्रपटांच्या बरोबरीने रंगभूमीही गाजवली. त्यांनी 5 ऐतिहासिक, 11 सामाजिक आणि 20 ग्रामीण नाटकांमध्ये अभिनय केला. बेबंद शाही, झुंजार राव, दिल्या घरी तू सुखी रहा, लग्नाची बेडी, तुझे आहे तुझं पाशी, पाठलाग, दसरा उजाडला, 16 वरीस धोक्याचं, तुम्हावर केली मी मर्जी बहाल अशा अनेक नाटकांचे महाराष्ट्रभर प्रयोग त्यांनी केले. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर साधारणतः 2-3 चित्रपटानंतर म्हणजेच 26 डिसेंबर 1947 रोजी सूर्यकांत मांढरे यांचा सुशीला पिसे यांच्याबरोबर विवाह झाला. अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीच्या काळात कलाकाराला अनेक चढउतार पाहावे लागतात. या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नीने त्यांना अतिशय खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या पत्नीने उदय, किरण आणि प्रकाश या तिन्ही मुलांची जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलली. सूर्यकांत यांनी स्वतःमधली चित्रकलाही शक्य तेव्हा जोपासली होती. चित्रकलेमध्ये फिंगर ड्रॉइंगमध्ये आणि पावडर शेडिंगमध्ये त्यांचा हातखंडा होता. सूर्यकांत यांनी कोल्हापूरमध्ये राजाराम आर्ट गॅलरी आणि चित्रनगरी व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले होते. रोजची दैनंदिनी लिहिण्याच्या सवयीतून त्यांनी आपल्या कारकिर्दीचा बराचसा भाग लिहून ठेवला होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रोत्साहनाने या दैनंदिनी लेखनाचे धाकटीपाती या त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकांमध्ये रूपांतर झाले. या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरी साज आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर या 2 पुस्तकांचे लेखनही केले. प्रतापगडवरील एका कार्यक्रमाच्या दरम्यान एका व्याख्यानातून सूर्यकांत यांनी त्यांचा वक्ता हा पहिलू रसिकांसमोर आणला. पडद्यावरील आपल्या ऐटबाज रुबाबदार उपस्थितीने स्वच्छ आणि खणखणी शब्दोच्चाराने तसेच कलेवरील निष्ठेने चित्रपटसृष्टीमध्ये आणि नाट्यसृष्टीमध्ये त्यांनी मोठे काम उभे केले होते. त्यांच्या एकूण कारकिर्दीसाठी त्यांना 1973 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढे 1990 साली त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. वयाच्या 73व्या वर्षी 22 ऑगस्ट 1999 साली त्यांनी जगाचा निरोप घेतला. तर मित्रांनो, तुम्हाला सूर्यकांत मांढरे यांची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.